अतिवृष्टीने झालेल्या अपरिमित हानीची पाहणी करण्यासाठी विदर्भ दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्यापुढे शेतकऱ्यांनी साश्रू नयनांनी कैफियत मांडली. पवार काल यवतमाळमधील अतिवृष्टीग्रस्त भागात गेले होते. केळापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी साहेब आम्हाला वाचवा असा मजकूर लिहिलेला फलक लावून कृषीमंत्र्यांचं लक्ष वेधलं. विदर्भातील शेतकऱ्यांची कापूस, धान, सोयाबीन, तूर इत्यादी उभी पिकं आडवी झाली. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सरकारी पॅकेजची घोषणा केली, मात्र अजूनही शेतकऱ्यांना दमडी सुद्धा मिळालेली नाहीये. दरम्यान शरद पवारांनी शेतकऱ्यांना मदत निश्चित मिळेल, मात्र त्याला अजून 1 ते 1.5 महिना लागेल असं सांगून शेतकऱ्यांचा हिरमोड केला. अनेक प्रकारची संकट या ठिकाणी निर्माण झालेली आहेत. मी एवढं सांगू इच्छितो की त्याला जी काही राज्याला मदत करण्याची आवश्यकता आहे ती मदत लवकरात लवकर केंद्र सरकारकडून केली जाईल. जिल्ह्याच्या शासकीय यंत्रणेने सुद्धा तिथल्या नुकसानीच्या संबंधीची माहिती आमच्याकडे दिलेली आहे. ती नजरे समोर ठेवून शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा नव्हती. शेतकऱ्यांना कापसाला भाव, बँकेचं कर्ज याची अपेक्षा होती, पण या याच्यात नाही का सर्व अधिकारी शरद पवारांना थातुरमातूर चांगले शेतं दाखवून शरद पवारांना दिशाभूल केली. या दौऱ्यामध्ये काही शेतकऱ्यांना फायदा होणार नाही. मला भाव मिळत नाही, खर्च निघत नाही, तर शेतमालाला थोडा भाव मिळाला पाहिजे. आणखी काय म्हटलं तुम्ही शरद पवार? बस बाकी तर काहीच नाही, तेवढं सांग. दोन समस्या सांगितल्या आणि हे लोडशेडिंग सांगितलं. लोडशेडिंग जेव्हा रात्री चालू कराल, दिवसात चालू ठेवा, रात्री बंद करायला. झी 24 तास एक पाऊल पुढे.